गुलाबी थंडी सुरू झाली की पांथळीच्या जागा झाडे झुडपे असलेल्या भागांमध्ये विविध रंगाचे आकाराचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात। हे पक्षी आपले नेहमीचे वास्तव्य सोडून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करतात। हे पक्षी त्यांचे अन्न कमी झाल्यावर ते जिथे मुबलक असेल तिथे स्थलांतर करतात। त्या त्या परिसरातील बदलते हवामान व त्यांना राहण्यास अनुकूलता हे पक्ष्यांच्या स्थलांतरांचे मुख्य कारण आहे। संताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल ही वाढत आहे। त्यामुळे भिगवणच्या पाठोपाठ आता मंगळवेढ्याची ही ओळख स्थलांतरित पक्ष्यांचे गाव अशी होत आहे। मंगळवेढ्यामध्ये कृष्णतळे, खोमनाळ, शिरनांदगी, तळसंगी, माळेवाडी, सलगर या तळ्यातील परिसरामध्ये परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेले आपणास पाहावयास मिळते। मागील काही वर्षांपासून मंगळवेढा शहरालगतच मरोडे रोडवर महिला हॉस्पिटलच्या शेजारी जी पांथळ जागा आहे तिथे परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे आपणास दिसून येते। गेल्याच वर्षी या ठिकाणी फ्लेमिंगोही आला होता। यावरूनच या जागेचे महत्व पक्ष्यांसाठी असणारी उपयोगिता लक्षात आली असेलच। या वर्षी मात्र अजून तरी फ्लेमिंगो या ठिकाणी आलेला नाही, मात्र या वर्षी उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणारे नॉब बिल्ड डक हे उपसहारा मादागास्कर या ठिकाणाहून आपल्या मंगळवेढ्यामध्ये महिला हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या पांथळीच्या जागी उतरलेले आपणास दिसतात। आकाराला इतर बदकांच्या तुलनेने मोठे असल्याने हे बदक लगेच ओळखता येतात। त्याला मराठीमध्ये नकटा बदक म्हणतात। या नकट्याला पानथळ्याजवळील झाडावर राहायला आवडते, म्हणून त्याला ट्री डक असेही म्हणतात। त्याच्या चोचीवर मोठा फुगवटा असतो, त्यामुळे तो सहजपणे ओळखता येतो। डोके व मानेचा रंग पांढरा असून त्यावर काळे ठिपके असतात। पिसांचा रंग काळा जांभळा असतो। शेपटीची वरची पिसे हिरवट आणि खालचा संपूर्ण भाग पांढरा असतो। डोळे राखाडी गुलाबी व चोच काळी असते। नराच्या चोचीवर मोठा फुगवटा किंवा गाठ असते। नराचा आकार सुमारे 30 इंच असतो आणि मादीचा आकार 25 ते 26 इंच असतो। जुलै ते सप्टेंबर हा त्यांचा प्रजनन काळ असतो। पानवठ्याच्या काठावर असलेल्या झाडांच्या फांद्यावर पोकळीत कोरड्या डहाळ्या इत्यादींनी घरटे तो बांधत असतो, ज्यामध्ये मादी एका वेळेस 10 ते 12 अंडी घालते। सुरुवातीला अंड्यांचा रंग तीव्र पांढरा असतो, नंतर राखाडी होतो। हा कळपाने राहणे पसंत करतो। ज्या पांथळ परिसरामध्ये पक्षी मोठ्या संख्येने राहतात तो परिसर समृद्ध मानला जातो। हा परिसर केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर माणसासाठीही समृद्ध समजला जातो। त्यामुळे निसर्गासाठी निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पक्ष्यांसह सर्वच घटकांचे महत्व अनन्यसाधारण आहे। परिसरातील तलाव, पांथळीच्या जागा हे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत। त्या ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे। मंगळवेढ्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आणि पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अधिवास असलेल्या पांथळ जागांची जपणूक करणे
आवश्यक आहे। तिथे अन्न साखळी निर्माण झाल्याने मंगळवड्यामध्ये जैवविविधता भरपूर प्रमाणात दिसून येत आहे आणि त्यामुळेच परदेशी स्थलांतरित पक्षी मंगळवड्यामध्ये येत आहेत। गेल्याच वर्षी आलेला फ्लेमिंगो पक्षी हा परत मंगळवड्यात कसा येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर मंगळवड्यातील पर्यटनाला नक्कीच चालना मिळू शकेल। धन्यवाद।